कुणावरही टीकाटिपणी न करता शहर विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही मतदारासमोर जात आहोत. एक नोट एक वोट ही भूमिका घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. आम्ही जनता प्रत्यक्ष प्रचार मोहिमेत आमच्या बरोबर नसली तरी 12 एप्रिलला मतपेटीत चमत्कार दिसेल असा विश्वास आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय. राजेश नाईक यांना या निवडणुकीत किटली हे चिन्ह मिळाले आहे. सचोटी कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर एक पीठगिरणी चालक ते प्रथित यश शेतकरी आणि नामांकित मसाला उद्योजक अशी झेप घेतलेल्या राजेश नाईक यांनी नाईक मसाले या ब्रँडची बाजारात ओळख निर्माण केली आहे. त्याचबरोबर संघटन कौशल्य आंदोलन या माध्यमातून गिरणी मालक चालक संघटना वारकरी संप्रदाय चळवळीत आपले स्थान निर्माण केले आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असलेल्या राजेश नाईक यांना संघटनेचे संस्थापक रघुनाथदादा पाटील यांनी ही उमेदवारी दिली आहे. मी राजेश उर्फ बळवंत सत्याप नाईक रघुनाथदादा पाटील शरद जोशी संघटनेचे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार. आज निवडणूक आयोगानं आज चिन्ह वाटपमध्ये आज किटली हे चिन्ह आम्हाला मिळालं. उद्यापासून आम्ही प्रचाराची मोठ्या प्रमाणात सुरुवात करतोय. त्याचबरोबर पाठीमागचे जे कोल्हापूरचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी हेरिटेज झोन टुरिझम इंडस्ट्री सुधारण्यासाठी विद्यार्थी क्षेत्रातले किंवा एज्युकेशन फील्ड तेजी प्रगती करण्यासाठी इंडस्ट्री झोन हे वाढवण्यासाठी शेती प्रक्रिया युनिट शेती प्रयोग युनिट शेती एक्सपोर्ट युनिट ही वाढवण्यासाठी ह्याच्यासाठी आमचे प्रामुख्याने प्रश्न हे राहील. त्याचबरोबर आम्ही कोणत्याही उमेदवाराबद्दल काही बोलणार नाही. आम्ही फक्त विकासा आणि कोल्हापूरची वैचारिक पातळी सुधारण्यासाठी ही आमची उमेदवारी आहे आणि ही आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावर आणि कोल्हापूरच्या सुज्ञ नागरिकांच्या जीवावर ही आमची उमेदवारी निश्चित झाली असून आणि एक वेगळा प्रयोग आम्ही कोल्हापूरला देतो आहे. एक वेगळं मॉडेल आम्ही कोल्हापूर बनवतो आहे. या मॉडेलमध्ये बनवण्यासाठी या प्रयोगमध्ये कोल्हापूरची जनता सहभागी व्हावी आणि तिने प्रामाणिकपणे आणि एक वैचारिक पातळीवर येऊन आम्हाला मतदान करावं आणि 12 तारखेला जे मतदान आहे त्यामध्ये आम्हाला भरघोस मतं करून आम्हाला एक प्रचंड मताने निवडून द्यावी. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.